फुटबॉल विश्वचषक 2018 चमचमता चषक कोण उंचावणार याबाबत फुटबॉल प्रेमींमध्ये चांगली चर्चा रंगली आहे. गतविजेती जर्मनी, अर्जेंटिना, ब्राझील, पोर्तुगाल आणि स्पेन हे विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. जर्मनी, अर्जेंटिना, ब्राझील, स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल हे 5 संघ रशियात आयोजित केलेल्या फुटबॉल विश्वचषकाच्या विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. यापैकीच एक संघ विश्वचषकाला गवसणी घालेल असा विश्वास फुटबॉल चाहत्यांना वाटतोय. जर्मनी हा गतविजेता संघ आहे. गेल्या 2014 विश्वचषकात अर्जेंटिनाला पराभूत करत जर्मनीनं विश्वचषकाला गवसणी घातली. जर्मनीनं आतापर्यंत 4 वेळा विश्वचषक आपल्या नावे केलाय. दरम्यान 2014 विश्वचषक संघातील अर्ध्याहून कमी खेळाडू या संघात खेळत आहेत. कर्णधार मॅन्युअल नेऊर, मार्स्को रेउस, लिओन गोरेट्स्का, टिमो वर्नर आणि जोशुआ किमिच हे जर्मनीचे दिग्गज खेळाडू आहेत. अर्जेंटिना. गेल्या विश्वचषकात उपविजेता ठरलेला अर्जेंटिना संघही यंदा विजयाचा प्रबळ दावेदार मानला जातोय. अर्जेंटिनानं आतापर्यंत 2 विश्वचषकाला गवसणी घातली असून 3 वेळा अर्जेंटिनाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलंय. जगातील अव्वल खेळाडूंपैकी एक असलेला लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाकडून खेळत असून त्याच्याकडून अर्जेंटिनाला खूप अपेक्षा असते. ब्राझील. फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 5 वेळा विश्वचषक जिंकण्याची किमया ब्राझीलनं साधली आहे. याखेरीज विश्वचषकात 2, 3 आणि 4 स्थानावर प्रत्येकी 2 ब्राझील संघ राहिलाय. जगातील सर्वाधिक यशस्वी मानल्या जाणाऱ्या ब्राझीलकडे नेमार सारखा दिग्गज खेळाडू असून तो प्रतिस्पर्ध्यांचा बचाव सहज भेदू शकतो. स्पेन. आतापर्यंत स्पेननं 1 विश्वचषक जिंकला असून 4 वेळा उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. वलयांकित खेळाडूंच्या जोरावर 2010 विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी जरी करता आली नसली तरी त्यांनी या विश्वचषकासाठी युवा आणि अनुभवी खेळाडूंचा ताळमेळ साधणारा संघ निवडलाय. सर्गिओ रोमास, गिराड पिके, दिएगो कोस्टा, इस्को सारखे तारांकित खेळाडू त्यांच्याकडे आहेत. फ्रान्सनं आतापर्यंत 1 विश्वचषक उंचावलाय. युरो 2016 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलेला फ्रान्सचा संघ गेल्या 3 वर्षांमध्ये पुन्हा चांगला बांधला गेलाय. विश्वचषक जिंकून देण्याची क्षमता त्यांच्या संघात आहे. पॉल पोगबा, अँटोइन ग्रिझमॅन, थॉमस लेमारसह अनेक चांगले खेळाडू त्यांच्या ताफ्यात आहे. पोर्तुगाल. पोर्तुगाल हा एक असा संघ आहे की ज्यानं आतापर्यंत 2 उपांत्य फेरी गाठलीय. मात्र हा असाही संघ आहे जो विजयाचा यंदा दावेदार मानला जातोय. गेल्या विश्वचषकात गतविजेत्या जर्मन संघाच्या गटात त्यांचा समावेश होता आणि अतिशय लाजीरवाण्या पराभवानं त्यांनी स्पर्धेची सुरुवात केली होती. यावेळीही 2010 विजेता संघ स्पेन विरुद्ध या स्पर्धेत त्यांना सुरुवात करावी लागणार आहे. दरम्यान क्रिस्टियानो रोनाल्डो हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि दर्जेदार खेळाडू त्यांच्याकडे असल्यानं या संघावर फुटबॉल चाहत्यांच्या नजरा असतीलच. सेंट्रोवाल takže to střídání vlastně vyšlo i Fernando Santušovi. ब्यूरो रिपोर्ट, झी मीडिया. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.